तर इथं बारामतीमध्ये बड्या नेत्याच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरती छापे टाकण्यात आले आहेत. बारामतीतील सायबर डायनॅमिक्स कंपनीची चौकशी केली आहे. आयकर विभागाची 8 तासांहून अधिक तास चौकशी सुरू होती. बारामतीमध्ये बड्या नेत्याच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरती छापे टाकण्यात आले. या संदर्भात अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी. राज्यभरामध्ये आयकर विभागाचे छापेमारी सुरू असल्याचे चित्र समोर आलेलं आहे. बारामती देखील आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचे चित्र समोर आलेलं आहे. या बारामतीतील MIDC येथील सायबर डायनॅमिक्स या कंपनीत देखील आयकर विभागाचे 7 ते 8 अधिकारी आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले एक कार्यकर्ते काठेवाडीतले त्यांच्या घरावर देखील आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याचं समोर आलेलं आहे. यामुळे आता या आयकर विभागामध्ये नेमकं काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. या प्रकरणावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठीच भाजपनं षडयंत्र केल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केलाय. किरीट सोमय्यांच्या दौऱ्यानंतर लगेच आयकर विभागाची कारवाई कशी असं सवाल गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विचारलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठीच भाजपनं षडयंत्र रचल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केला आहे. तर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यानंतर लगेचच आयकर विभागानं ही कारवाई कशी केली असं सवाल गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विचारलाय. या संदर्भात शंभूराजे देसाई आणि जयंत पाटील यांची प्रतिक्रिया पाहूयात. अजित पवारांनी याच्यात कागदपत्र, अजित पवारांनी कशाचीच कागदपत्र कधी दडवलेली नाही, त्यामुळे जाहीर करण्याचा प्रश्न काय? त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काही नाही आहे. अजित पवार कधीही दडवण्याचं काम करत नाही. नातेवाईक म्हणून त्या ठिकाणी कुठली तपास यंत्रणा आकसानं सोडानं कारवाई करेल असं मला वाटत नाही. ते असू नये आणि ते तसं नसेल. आणि मग इन्कम टॅक्स मध्ये त्यांना असले आणणारे अधिकार, त्यांची चौकट, या सगळ्यामध्ये राहूनच अशा प्रकारच्या तपास यंत्रणा काम करत असतात, आपला अधिकार बजावत असतात. आणि मला वाटतं यथावकाश येणाऱ्या काळामध्ये याच्यामागे नेमकं काय आहे हे या ठिकाणी जनतेसमोर आपल्यासमोर येईल. जाणीवपूर्वक जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने असं काही बाबी सांगितल्या आणि त्या सांगितल्या लगेचच इन्कम टॅक्सचे अधिकारी कसे येतात, आतापर्यंत कसे आले नाहीत, या सर्व बाबींवर निश्चितपणानं कुठेतरी त्याला संशय घेण्यासारखी जागा आहे. परंतु जे कुणी कारखानदार आहेत ते सगळेच निश्चितपणानं